तर मित्रांनो, 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार जिंकून आले होते, तर त्यातील काही 2014 सुद्धा निवडून आले होते. पण हॅट्रिकची संधी असणाऱ्या काही खासदारांची तिकीटं आता भाजपने कापलेली, ज्यात महाराष्ट्रातील असे 7 विद्यमान खासदारांना भाजपने उमेदवार नाकारले असून त्याबद्दलच बरीचशी चर्चा ही सुरू आहे. तर मग अशात भाजपने महाराष्ट्रात कोणत्या 7 खासदारांची तिकीट ही कापलेली आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर खरं तर लोकसभा उमेदवारांची पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्यावेळी त्यात अनेक विद्यमान खासदारांची नावे नव्हती. त्यातून हे स्पष्ट झालं होतं की भाजपकडून अनेक ठिकाणी उमेदवार बदलले जाणार, आणि तसं झालं सुद्धा. तर भाजपाने 23 विद्यमान खासदारांपैकी 7 जणांचे तिकीट यात कापलेले. मग यात ते कोणकोण आहेत आपण याबद्दल बोललो, तर 2014 उत्तर मुंबईचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या गोपाल शेट्टी यांना यावेळी धक्का बसला, ज्यात पक्षाने त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी दिलेली. त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी होती अशी माहिती समोर येते. त्याव्यतिरिक्त ईशान्य मुंबई म्हणजेच उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना भाजपने यावेळी तिकीट दिलेले. तर मग मिहिर कोटेचा यांच्या विरोधात पक्षातील काहींची नाराजी आणि मतदारसंघात जनसंपर्क नसणे ही तिकीट कापण्याची कारणे ही सांगितली जात होती. त्याशिवाय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना हॅट्रिक करण्याची संधी होती, पण पक्षाने संधीच न दिल्याने ती सुद्धा हिरवली गेलेली. ज्यात पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली. तर 2014-2019 पूनम महाजन विजयी झाल्या होत्या, पण यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली. पण मग अशात कुठे कुठे उमेदवार बदलले गेलेत आपण याबद्दल बोललोत. तर मुंबई वगळता पूर्वित महाराष्ट्रातील 4 ठिकाणी भाजपने उमेदवार बदललेले आहेत. तर सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये. तर त्यांच्याऐवजी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने तिकीट दिलेले. तर बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल उत्सुकता होती, अपेक्षेप्रमाणे पंकज मुंडे यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले. तर विधानसभेला धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे एकाच मतदारसंघातून हे लढले होते. तो पेस टाळण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याचं सांगितलं जाते. त्याव्यतिरिक्त अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती ही चांगली नाही, त्यामुळेच भाजपने त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना रिंगणात हे उतरवलेले. तर त्याचसोबत जळगावमध्ये सुद्धा भाजपने चेहरा बदललेला आहे, ज्यात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनाही तिकीट नाकारण्यात आलेले. तर मग पाटील यांनी लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशसुद्धा केला. त्यामुळे एकूण पाहिलं तर भाजपाने महाराष्ट्रात या 7 खासदारांचे तिकीट हे कापलेले. तर यावर तुमचं काय मत, कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर देवेंद्र फडणवीस शरद पवारांचा 2 जागांवर गेम करत आहे. मग अशात तो कसा त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.